काय करताय इथं? काय नाही, ती गाडीचं बघतोय. दिल्लं जालचं आवडीत होतं. तुम्ही नुसतं स्वतःच बघा, गाडीचं बघा, पण माझं काय बघू नका तुम्ही. आता काय झालं तुला? काय झालं तुला म्हणजे किती वेळा सांगितलंय तुम्हाला? काय सांगितलं? तुम्हीच आठवा. काय आठवायचं? काय आठवायचं म्हणजे किती वेळा तुमच्या बापाला सहन करायचं मी? काय सहन केलंय आता? काय म्हणजे उठता बसता नसती तुमच्या वडिलांची किरकिर असती, मला ना इकडे सहन होणार. मग आता काय करायचं? काय करायचं तुम्हाला मी सांगितलेलं आहे त्यांना, एकतर कुठेतरी त्यांना त्यांची पोरगी नाही का थोडे दिवस पाठवा ना तिकडं. ती कसं वाटतं, बरं वाटतं का सांग बरं तू? तिकडे पाठवायचं का? लेकच आहे ना त्यांची, काही एकट्याने तुम्ही काय गुत घेतलं काय? तू अशी कशी बोलते आता? लोक काय म्हणते, चार चौघ जण काय नाही म्हणायचे, लोकांचा काय विचार करता? इथं मला त्रास होतोय त्याचा बघा ना तुम्ही. एवढा काय त्रास होतो? तुला डोक्यावर घेऊन हिंडायचे काय? डोक्यावर घेऊन हिंडायचं काय? तुम्हाला त्यांना पाठवायचं ना तर मला पाठवा मग. तू असं बोलल्या मी तरी काय करू, मला काय कळणार? तुमचं तुम्ही बघा काय तुम्हाला करायचंय ते, नाही तर मी अहो का पूर्ण वैतागलेली, माझ्याच्याने आता होणारच नाही. बरं बघतो मी काय येते. माणूस दमलेला असलं तरी त्यांना सकाळ सकाळ 6 वाजता जेवायला लागतं. आता माहिती आहे ते लय जुन्या काळातले, त्यांना सकाळ सकाळ लागतं, पण त्यांनी समजून घ्यायचं ना. मला नाही सवय एवढ्या सकाळ सकाळ पहाटे 5 उठून त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवायला लागतो. करणार आहे का नाही तुम्ही काहीतरी? करतो ना काय, तुला लगेच आता कुठून करायचं? अरे काय करायचं चाललंय तुमचं? काय नाही, काय म्हणते सुनबाई दे तिला. त्याच म्हणलं द्या मला. द्यायची त्यालाच द्यायची सगळं. बरं बरं, आणि बाहेरच काय भांडत बसलाय तुम्ही? चला हात मधी चला. तुम्ही बोलणार आहेत का? नाही बोल तू. मी काय बोलू, तुम्ही सांगा ना आधी. हो का तात्या, तुमच्यामुळे आमच्यात भांडणं व्हायला लागलेत रोजच, रोज उठून तीच किरकिरे. अरे माझ्यामुळं मी केलंय काय असं? तुम्ही काय नाही केलं ना ते विचारा. म्हणजे हे बघ सुनबाई, तुला कशाचा राग आला असं ना स्पष्ट सांग बुवा. कशाचा राग म्हणजे काय हो मामा, तुमच्या सारखे उठता बसता किरकिर असते, माझ्या मागं उठून नसतं, हे काम कर ते काम कर, आता माझं मी घरीच असते ना दिवसभर, तुम्ही मला सांगायची काय गरज असती? अगं नुसतं तुझ्या मागं लागतो म्हणजे मी घराच्या तुझ्या कामाच्या काळजी पोटी सांगत असतो. मग मला पण काळजी आहे, माझं पण घर आहे ते. अगं आहे बाबा, चुकलं माझं, पण आपली जुनी माणसं आम्ही बोळी बाबडी, आमच्या मनात काय नसतं, जे आहे ते बोलून जातो आम्ही. तुम्ही आहे ते बोलून जाता, पण पुढच्याच्या मनाचा विचार करता का तुम्ही? अजून काय काय सांगू तुम्हाला? बाहेर कुठं चालले सारखाच फोन, ड्रेस घातला साडीच का नाही घातली, टिकलीच का नाही लावली, किती तुमचे जुने विचार येतो. अगं हे बघ, जुने विचार जरी असले ना तरी आमच्या आजा पंजांनी आम्हाला शिकवलेत, आणि आम्ही पुढं तेच देणार तुम्हाला. आता तुम्ही त्यातलं चांगलं काय घ्यायचं आणि का वाईट घ्यायचं ते तुमचं तुम्ही ठरवा ना. पण तुमच्या आजा पंजाची जी पिढी होती ना ती आता नाही राहिलेली, पिढी बदललेली, आणि माणसाने ना वेळेनुसार बदलायलाच लागतं. अहो पिढी बदलली म्हणून संस्कार संस्कृती नाही बदलत, पिढी बदलली म्हणून तुम्ही देव बदललाय का? तुमच्या संस्काराचा आम्हाला त्रास होतो त्याचं काय? अगं त्रासच काय त्यात? हा चांगली चापून चुपून साडी नेस म्हणलं तुला तर त्यात काय राग यायचं? बरं घरात राहा ना तुला राहायचंय तसं, निदान पाहुणे माणसात तरी आपल्या. पाहुण्या माणसात काय असं थोडी काय उघडं ठेवून राहत, आज त्यांना सांगा बरं का, ड्रेस पण चांगलेच घालते मी. आणि फोन करत असतो मी तुला म्हणजे हे बघ पोरी आम्हाला काळजी लागते म्हणून तुला फोन करीत असतो आम्ही. आणि फोन वापरू नको हे का बोलतो माहिती आहे का मी? आज उद्या तुला बाळ होईल, तूच जर आईने सारखा फोन हातात धरला तर उद्या पोरं बारकी फोन शिवाय राहते का? आणि मग त्यांना कुठल्या तोंडाने सांगायचं आपण? म्हणून मी म्हणतो आपला गरजेपुरता वापर, करमणूक म्हणून वापर, पण येळन मला ते फोन हातात धरून नको चलू तू. जगामध्ये मी एकटीच नाही फोन वापरणारी, लय बाया आहे त्या पण फोन वापरतातच. कुकू लावलं म्हणलं तरी तुला राग येतो. अगं बिन कुकवाची हिंडली तर लोक तुला काय म्हणते तेच मला सांग बरं तू. काय म्हणते, टिकली तर असती ना कपाळाला. अगं ती लावलेली तरी दिसते का तुझी? हा जरा चांगली तरी लावत जा बरं, नसन जमत कुकू टिकली लाव माझी काय हरकत नाही, पण चांगलं तरी लाव ना हातात बांगड्याभर, मी ते म्हणतोय तुला. हे बघा मामा, तुमच्या आहे ना अशा विचारांमध्ये राहणं मला काय जमणार नाही, ते तुमचं तुम्ही बघून घ्या. तुमच्या आहे ना असल्या वागण्याचा मला लय त्रास व्हायला लागलाय, आणि तुम्हाला जर आमचं सुख बघायचं असेल ना तर तुमचा तुम्ही काय तो विचार करा, मी नाही सहन करणार तुम्हाला. आता काय तुम्हाला आधीच बोलताना कळत नव्हतं, आता झाली आमच्यात भांडणं. आता तुमचे तुम्ही मजुने विचाराचे आहेत, पण आम्हाला नाही पटत ती छोट्या छोट्या गोष्टीहून तिला बोललेलं. बरं तुमचा संसार आहे तुम्ही करा, ह्या म्हाताऱ्याची जर तुम्हाला अडचण होत असेल ना जातो बाबा मी घरात निघून, तुम्हाला काय करायचे ते करा, तुमच्या संसारात आमची आडकाठी नको. उद्या सरणावर पेटवलं जरी ना तरी मरताना तुम्हाला आशीर्वादच देईन मी. आणि हे गे सुनबाई, तुमचं तुम्हीच सुनबाईलाच खायला आणलं होतं.
गावात चाललो जरा काम होतं म्हणून काय करतात आजी? काय झालं अर्जंट असं होतं, एक जमीन आमची शेजारी विकाय निघाली, तात्यांना कळतं, तात्यांना एकदा जमीन दाखवली ना, तात्यांना आमच्या जमिनीच्या आसपासची रेट, ती जमिनीची माती खरेदी विक्री सगळं कळतं म्हणून तात्यांकडे आलतो. तात्या कुठे? तात्या असत्या ना वावरात गेलेले असत्या. वावरात? मग एक काम करू, तिकडे जाऊ ना, तिकडेच बोलू आपण, मग येतो आम्ही घरी. फोन करतो मी तात्याला. पाणी पिणी काय नाही, जातो तात्यांकडून येतो. तात्या लय शांत बसले का? परव कधी आला तुम्ही? काय आता घरी ऋषी भेटला घरात गेल्यावर सांगितलं नाही का पोरांनी? काय घरात गेलोच नाही, गेट मधूनच बाहेर आलोय. तुम्ही इकडे म्हणल्यावर घरात कशाला गेलो? तोंड पडलंय काय असं अडचण काय? काय झालंय तात्या? कशाचं काय बाबा, नवी पिढी तुमची, तुम्हाला काय सांगावं तरी अडचण, हा नाही सांगावं तर आम्हाला बुक्याचा मारे. पण आज मला कळले, माणसाचा संसार आयुष्यात तीनदा होतोय, एकदा जन्मल्यावर, एकदा बाप झाल्यावर आणि एकदा पोरांनी घराबाहेर काढल्यावर. दादा तुम्ही काय बोलताय? दादा काय बोलला तुम्हाला? हा का वहिनी बोलली काही? दात्या काय बोलला नाही मग, आणि सुनबाई काय फुलली नाही, बोलल्यापेक्षा त्यांनी डायरेक्ट मला घरात ना हकलून दिलंय. बघ काय झालंय तात्या, घर तुम्ही बांधलंय, त्यांना लग्न तुम्ही करून दिलं, त्यांनी काय हक्क घराबाहेर काढण्याचा? तुमचं घर आहे ते, तुमच्या नावावर आहे अजून पण. तुम्ही काय बोलले का त्यांना? बापाचं काळजी पोरांना सुनाला चार गोष्टी सांगितल्याशिवाय नाही राहत आम्हाला. अरे पोरीला फक्त म्हणलं मी, निदान घराबाहेर जाताना आपली साडी लुगडं नेसत जा, कपाळाला कुकू लावत जा. तेवढ्या डायरेक्ट रडवलं तुम्हाला, रडकुंडीला आणलंय त्यांनी. तिला फक्त म्हणलं बाबा फोन नको लय वापरीत जाऊ, कुठं बाहेर गेली का काळजी पोटी एखादा फोन करायचो मी. एवढं सगळं झालं तात्या, तुम्ही एक फोन नाही केला, एवढी परकी केली मला. आता आपलंच नाणं खोटं निघल्यावर काय सांगायचंय? म्हणजे मी एवढी दुसरी झाले का? लग्न झालं म्हणजे मी सगळं सोडून दिलं का माहेर माझं? तसं नाही पोरी. मग पाहुण्यांना कुठं आपली दुखणी सांगत बसायची? मी आहे ना अजून. पाहुणा तुम्हाला काय समजतो? मी तुम्हाला माहिती का आम्ही कशासाठी आलतो? आम्ही तुमचा दर्जा असा मोठा ठेवलेला आहे, असं नाही तुम्ही एवढं आम्हाला परक नका समजू. लोक तुमच्याकडे सल्ले घ्यायला येतात आणि तुमच्या घरातली किंमत देत नाही, आम्ही तुम्हाला सांभाळतो ना. मला काय तुम्ही जड नाहीयेत आणि यांना पण नाहीयेत, दादा नसन राहत तुम्ही माझ्या सांभाळ काय? तुम्ही अजून बी भक्कम आहेत. नाही पोराव, काय व्हायचंय ते माझं हितच होऊ द्या, काय नाही झालं तर आपली ईर जवळच आहे मला. दादा बोलू नका तुम्ही बरं का? दादा तुम्ही घरी चला बरं, घरी फिरी काय नाही, त्याला बोलू होती तिथं मी, त्याला म्हणा वहिनीला बी आण. मेव ना काय, मेव ना काय, एवढा ही होत बघू काय म्हणली ती तरी. जाऊ दे पोराव, आमच्या म्हाताऱ्या माणसासाठी कशाला तुमच्यात वाकडा. हॅलो जाऊ दे, म्हणजे इथं चिचा खाली ये बरं तू. तुम्ही असं रडत रडत जुरत बिस बसू नका बरं का तात्या, मी तुम्हाला आता शेवटचं सांगते. काय तुम्हाला अजून पोर बाळ नाही? अहो पोर बाळ होते पण असलं असलं जर बापा एवढं घराबाहेर काढे असतील असली पोरं तरी खायला पाहिजे आम्हाला पण. बाप तुम्ही आम्ही आम्ही संस्कार काय करतो, आम्ही काय करतो, तात्यांना किती जपलं पाहिजे, बापाची व्हॅल्यू काय आहे का नाही? माझं संस्कार कुठंतरी कमी पडला असत्या. नाही तुमचं संस्कार नाही, त्यांची समज कमी पडलेली. ते ना जास्त शाणे झाले त्याच्यामुळे त्यांची डोकी त्यांना पैशाची झट नाही लागून दिली तुम्ही कधी. हाय का त्यांना कवडी मोलाचं काहीतरी तो का ते आले दोघं पण काय असेल ते समोर समोर बोलत. आम्ही आलतो कशाला? तुला सांगितलं होतं ना आता. काय वावरात होतं तुमचं? वावरात होतं. तू काय केलंय रे? लोक त्यांच्याकडे अख्खा गाव चालला गेले तर तुम्ही घराबाहेर काढता का हो? एवढं काय झालं का ग वहिनी? लय पंख फुटले काय तुला? अरे जरा लाज वाटू द्या, बाप आहे तो हाय म्हणून तुम्ही दोघं. तुमचा बाप आणि आई घराच्या बाहेर गेले असंच करता काय? जा तुम्हाला कुठं जायच ती. काय खायचं यांनी? माझ्या बापाच्या नावावर घर आहे, दोघांनी बॅगा उचलायच्या लय त्रास होतो ना बापाचा, असं निघायचं. तुम्हाला आम्हाला आम्हाला जर गोडीत बोलायचं असेल ना, हिचा हिस्सा यांचा हिस्सा लावला तुम्हाला घंटा राहणार नाही काय? मग परत म्हण ना का आम्हाला काहीच बापाने ठेवलं नाही, सगळ्या गावात भिंडोरा पेटीत आणि तुम्हीच. आम्ही चांगले आहेत ना, बाप चांगला आहे ना, मग तुम्ही चांगलं राहा. जमान का त्यांना नीट सांभाळायला का? जाऊ घेऊन यांना.
कशाला यांच्या भरोशा ठेवायचं? त्यांना त्यांना वाटतं ह्या गावात वाढलोय जगलोय इथंच काय असेल ते माझं हिरीचं गप्पा आणतात. तुम्हाला बाप मेलेलं लोकांना बाप बघाय बैठा ना, तुम्हाला बाप भेटला त्यांना आता हिरी ढकलून द्यायचं का? दिन तुझ्या हातात ढकलून बघू काय करतोय मग तू तरी. तुम्ही कुणाला अक्कल शिकवता? ह्यो लागला बायको तर झाला बैल. जशी बायको मी यांना नाही बोलू शकत, पण तू बायकोला दापू शकतो एवढं कळतं मला. मनाने कळत नाही काही गोष्टी कळत असत तर काय बघायचं यांची थोबड. जाऊन द्या तात्या, एक काम करा चला आपलं. तात्या माझं चुकलं, परत नाही होणार असं. हा परत नाही होणार असं. राहू दे उठ. ते तुम्हाला सोन्यासारखं लेखासारखं जपतात म्हणले हो तुम्हाला नाही त्यांना बाप बनवून इज्जत देत आहेत. गाव तुम्हीच घरातून नाही नेली, गाव देणार नाही एवढं ध्यानात ठेवा कधी पण. आम्ही किती लांबून आलो माहिती तुम्हाला का? बापामुळे तू आहे कळलं का तुला? लय शान आण, लय मोठं होऊ नको. अजून पण तो काम करतोय, तू आई तर खातोय घरात. लाज वाटू दे जरा. एक जमिनीच खरेदी विक्री केला त्याला किती दर 2% पैसे भेटत चालते. तो काय सांगायला लागला तुला? अन्न असेल ना त्यांचा हक्क आहे अजून पण घरावरती. तुझ्या नावा नाही केलेलं पण त्यांना ती सोडून निघाले. तू नाही निघाला माझ्या बायकोला घेऊन मी पैसे पुसतो म्हणून. अहो पोसायचा विषयच नाही, बापाला पोरं मरेपर्यंत जड नसतात. घराच्या बाहेर पडलं ना घराची किंमत कळती, कळलं का? मी यांना नाही म्हणू शकत आपण, पण तू दापू शकतो. नसेल जमत तर मी चाललो घेऊन. मग परत नाही अशी चूक होणार तुला कळून काय उपयोग आहे? बाकीच्या कळाय पाहिजे. आम्ही सांगितलं चूक झाली, मना नाही का? तुम्ही काय आकले नाही तुम्ही कांदे भरलेत आतापर्यंत? जर तुमच्यासारखं सांगणार कोणी असत तर मला नक्कीच कळलं असतं. सांगूनच बुद्धी ती काय तवा मनाने समजत नाही काय? पाहून जाऊ द्या. अहो चुकली तरी माझीच पोर आहे ती. घे वहिनी, चुकली तरी पदरात घेतोय. बापाला बापाला शेवटपर्यंत पोर जड नसतात. अहो आयुष्य भरपूरशी राहिले त्यांचे दिवस, त्यांना ह्या गावात सुखाने जगू द्या. बाहेर जर चार चौकात काढतान तर बरं नाही. आणि ह्या बघा, चार भीतीत काही शेळ्या द्यायच्यात त्या द्या, पण गावासमोर तमाशा करू नका. माझी नाही तुमची आबरू जाईन पोराव. नाही तर तसं नका. आता नाही काय म्हणणार? ज्या बापाने डोक्यावरून हात फिरवला ते डोकं असे हात धरतंय तुमच्या पुढं. तुम्हाला मनाची समज पाहिजे. इथून पुढं आमच्याकडं असं काहीच होणार नाही. लोक देव समजते बाप माझी आई बाप. मला एवढं म्हणायचं, मामांनी जर हेच पाठीमागं आम्हाला थोडस सांगितलं असत तर नसतं झालं. मामांनी सांगितलं तुमच्या घरून कळत नाही का? तुम्ही आई बापाला तसंच म्हणतात का? जे झालं तिच इथंच सोडून द्या आणि त्यांना सुखान जगून देत असेल ना तुम्ही. आम्ही दोघं बी घेऊन जायला तयार आहेत. नाही नका. बरं जाऊ द्या. बरं तात्या आता तुम्ही आमच्या बरोबर चला, आम्हाला एक महत्वाचं काम आहे. थोडक्यात सांगतो तात्या, आम्ही काय इतके बी हे नाही तर, पण आम्हाला वाटतं आम्ही जी जमीन एक घ्यायचं चाललं आहे, शेजारी जमीन निघली आम्हाला, तुम्हाला आमच्या घरापासलं सगळं माहिती, म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो आहे. हे तू नाही आहे, आम्ही परस्पर व्यवहार करू शकतो, पण तुमच्या आशीर्वादाने आमचं असेल ना तर कल्याण होईन असं आम्हाला वाटतं, त्यामुळे आम्ही तुम्हाला नेणार. चालते, पण एक आहे बरं का, आलाय तर आधी जेवण करायचं. हा जेवण ना, आपण चहा पाणी जेवण करू आणि मग जाऊ. चला चला छान हो जरा.